लाइव्ह शोध सत्य बातमीचा। चोपडा प्रांताधिकारी यांच्या खासगी वाहनाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक। शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि अधिकाऱ्यांस दुखापत केली म्हणून पोलिसात गुन्हा। चोपडा येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी चोपडा एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे स्वतः त्यांचे खासगी वाहन MH20FY0216 चालवून जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यालयीन मीटिंग आटपून चोपडा येथे परत येत असताना खडगाव येथे एक वाळूचे भरलेला ट्रॅक्टर वाहतूक करताना त्यांच्या निदर्शनास आला। त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाब सिंग वाऱ्या बावरा यांना त्यांच्या खासगी वाहनातून सांगितले की सदर ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू आहे, तुम्ही या ट्रॅक्टर चालकास थांबवा। त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला। तलाठी पावरा यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबवण्याचे सांगितले। असे असताही ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे यांनी ट्रॅक्टर थांबवले नाही, उलट तलाठी गुलाब सिंग पावरा यांना शिवीगाळ करून तू साईडला झाला नाही तर तुला उडवून देईन अशी धमकी देऊन ट्रॅक्टर पळून नेण्याचा इरादा होता। त्यातच प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे यांनी त्यांच्या खासगी वाहनाचा वेग वाढवून सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले आणि तलाठी गुलाब सिंग पावरा यांनीही मोटरसायकलवरून सदर अवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले आणि ट्रॅक्टरच्या पुढे मोटरसायकल उभी केली आणि प्रांताधिकारी बंगाळे यांनी त्यांचे खासगी वाहन ट्रॅक्टर पुढे उभे केले तर त्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने राजेश विकास मालवे वय वर्ष 23 राहणे खरक तालुका चोपडा याने धडक दिली। त्यात प्रांताधिकारी बंगाळे हे बाल बजावले। त्यात प्रांताधिकारी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे। यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे वय वर्ष 32 यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक आणि मालक पूर्ण नाव माहिती नाही यांच्या विरोधात कलम 353, 332, 379, 504, 506, 427 महसूल अधिनियम कलम 48 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तहसील कार्यालयातील तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि नायब तहसीलदार सचिन बांबळे आणि इतर कर्मचारी गुन्हा दाखल करतेवेळी ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर होते। एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहे। चोपडा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड। जळगावरून परत असताना खडगाव गावाजवळ एक ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असताना मला दिसला। तलाठी आणि मी त्याला थांबवण्याचा इशारा करून सुद्धा तो थांबला नाही, त्यामुळे मी आणि तलाठी त्यांना ओव्हरटेक करून त्याच्या समोर गेले असताना त्यांनी मागून येऊन माझ्या गाडीला स्वतःच्या गाडीला धडक दिल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आणि माझ्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली। त्यामुळे आज ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे आणि यापुढेही असेच अवैध वाहतूक करत असताना जर कर्मचाऱ्यावर हल्ला जर झाला तर सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनाही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ओके सर, एकूण किती लोक होते? एकूण ट्रॅक्टर चालक एक जण होता आणि ट्रॅक्टर मालक। अजून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ मारहाण वगैरे करण्यात आली आहे? शिवीगाळ आणि मारहाण झालेली पेक्षा मागून धडक दिलेली आहे त्यांना गाडीला आमच्या, त्यामुळे तो एक मारहाणीचाच प्रकार होता। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।